महानगरी मुंबईमधल्या सिमेंटच्या जंगलात बिबट्या शिरला आणि त्यानं तब्बल 12 तास स्थानिकांच्या मनात धडकी भरवली. अपुऱ्या फौजफाट्या असलेल्या वनविभागाच्या चिवट प्रयत्नांनी अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. या सगळ्या घटनाक्रमावरचा हा विशेष वृत्तांत. अंधेरी पूर्वेतल्या शेरे पंजाब कॉलनीत पहाटे 6:30 दरम्यान एक बिबट्या भक्ष्याच्या शोधात आला आणि निलगिरी अपार्टमेंट जवळच्या प्लॉट नंबर 5 मधल्या ज्युनियर क्राफ्टिंग केजी नर्सरीच्या एका वर्गात शिरला. नेमका रविवार असल्यानं नर्सरी बंद होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र अदमासे 1.5 ते 2 वर्ष वयाच्या बिबट्याच्या या बछड्यानं स्थानिकांची चांगली शाळा घेतली. जोगेश्वरी लिंक रोड जवळच्या आरे कॉलनीतल्या जंगलातून हा बिबट्या भरवस्तीत आला. घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस, अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. तर खबरदारी म्हणून सकाळपासूनच ठाणे वनक्षेत्राची एक रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. बोरीवली संजय गांधी नॅशनल पार्कची रेस्क्यू टीम जळगावातल्या बिबट्यावर कारवाई करण्यासाठी गेली होती. विशेष म्हणजे मुंबईत वन्य प्राणी पकडण्यासाठी नॅशनल पार्ककडे एकच एक्सपर्ट टीम असल्यानं अंधेरीतल्या या बिबट्याला पकडायला नेमका उशीर झाला. हा बिबट्या पहिल्यांदाच वनविभागाच्या तावडीत आलाय, त्यामुळे त्याच्यावर चीप लावली नसल्यानं त्याच्या जंगल ते शहर प्रवासाची माहिती वनविभागाला कळू शकली नाही. अखेर संध्याकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान नॅशनल पार्कची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि अथक प्रयत्नांनंतर या टीमनं बिबट्याला गुंगीचं इंजेक्शन देऊन संध्याकाळी 7:00 दरम्यान जेरबंद केलं. त्यानंतर शेरे पंजाब कॉलनीतल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. प्रशांत अंकुशरासह गणेश कवाडे, झी मीडिया, मुंबई.